मांडे, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वा नंबरचं देवस्थान आहे ते आहे औंढा नागनाथला. आणि आम्ही तर ऑन द वे निघालेलो आहोत, तोपर्यंत तुम्ही टाइम लॅपचा आनंद घ्या. फायनली आम्ही आता वसमत पर्यंत आलेलो आहोत आणि लवकर आता अजून आम्हाला मेबी अजून एखाद 2 तास लागेल. आणि आम्ही थांबलेलो आहोत चहासाठी आणि चहा झाल्याच्या नंतर पुढे नाश्ता करायचाच आहे, पण मी म्हटलं आधी चहा घेऊत, तोपर्यंत एन्जॉय. तर आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही घेतलेला सध्या प्रसाद मी आणि वैभव. तर आम्ही इथून आता जाणार आहोत. ओके निघायचं वैभव. वो या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती तळ्यामध्ये सापडलेली आहे आणि त्याच्या आधी 1373 मध्ये ही मूर्ती सापडलेली आहे आणि त्याच्या आधी ही मूर्ती होती मंदिरामध्ये आणि नंतर मग दोन्ही मूर्त्यांचं स्थापन झालेलं आहे. मेन म्हणजे आपल्याला असं झालं की मध्ये आरती पण सुद्धा सापडली आणि आपल्याला मेन जे शिवलिंग आहे त्याचं सुद्धा आपल्याला शूट भेटलेलं आहे. आणि इथे गेलेली एक आहे सहल, हे आहे सगळे लहान मुलं वगैरे आणि इथे एक आहे रथ. तर मंदिराचं दर्शन करून आपलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मंदिराचे गुरु आहेत, गुरूंचं नाव आहे पद्माक्ष म्हणून आणि त्यांच्याकडनं आपण या मंदिराची थोडी बहुत माहिती जाणून घेऊ. आणि हे गुरु आहेत. तर गुरु हे मंदिर किती पुरातन आहे सांगा बरं. नमः पार्वती पते हर हर महादेव नागनाथ महाराज की जय. औंढा नागनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगाचा 8वा क्रमांक येतो. आणि हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे असं सांगण्यात येतं की हे मंदिर जवळपास 5500 वर्षांपूर्वीचं जुनं आहे. या मंदिराची रचना हे विश्वकर्मा यांनी केलेली आहे आणि हे मंदिर तुम्हाला 2 प्रकारे हिस्स्यामध्ये दिसतं, म्हणजे पांढरा भाग आणि खालचा जो आहे तो दगडी भाग. जो दगडी भाग आहे तो विश्वकर्माच्या काळामध्ये तो पूर्ण झालेला आहे. पांडवांना हे ज्योतिर्लिंग मिळालं आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी विश्वकर्मांना प्रार्थना करून या मंदिराची रचना निर्मिती करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर विश्वकर्मानं हे मंदिर निर्माण केलं
औरंगजेब जेव्हा इकडं आपल्या महाराष्ट्रावरती स्वारीला आला होता त्यावेळेस औरंगजेबानं हे मंदिर तोफेने उडून दिलं होतं. नंतर इंदूरची महाराणी अहिल्यादेवी होळकर या देवीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जो पांढरा भाग तुम्हाला जो संपूर्ण मंदिराचा दिसतोय तो हा अहिल्यादेवी यांनी तो तयार केलेला आहे. म्हणजे त्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे की इसवी सन जेव्हा नामदेव महाराज इथे विसोबा खेचर यांना गुरु करण्यासाठी आले होते तेव्हा हे मंदिर फिरलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस हे ज्योतिर्लिंग ह्या मंदिराचं जे मुख्य गेट आहे किंवा मुख्य जे प्रवेशद्वार आहे हे पूर्व दिशेला होतं. पूर्व दिशेचं हे पश्चिम दिशेला झालं. तेव्हा नामदेव महाराज पूर्व दिशेकडनं पश्चिम दिशेकडे गेले आणि तिथे कीर्तन भजन वगैरे करू लागले. त्यावेळेस भगवंतानं त्यांच्या कीर्तन भजनामध्ये प्रसन्न होऊन हे पूर्ण मंदिर फिरवलेलं आहे. त्यामुळे हे मंदिर पश्चिमाभिमुख झालेलं आहे. हे या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे अजून एक सांगायचं जर झालं तर हे जे मुख्य ज्योतिर्लिंग आहे हे पूर्ण गाभाऱ्यामध्ये आहे. सरदीन गुडाचा मुख्य गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन या मुख्य लिंगाचं दर्शन करण्यात येतं. अजून एक विशेष म्हणजे सांगायचं जर झालं तर या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शिव ह्या दोघांचा इथे निवास आहे. म्हणजे ह्या ज्योतिर्लिंगाला पूर्ण प्रदक्षिणा करायला चालते, देवाला तुळस वाहायला चालते आणि देवाचे तीर्थही घ्यायला चालतं. विशेष म्हणजे ह्या ज्योतिर्लिंगाला संपूर्ण प्रदक्षिणा करायला चालते. कुठल्याही शिवाच्या मंदिरामध्ये ही संपूर्ण प्रदक्षिणा करायला चालत नाही, परंतु इथे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग असल्या कारणाने इथे संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करायला चालते. हे इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नागनाथ महाराज की जय. धन्यवाद गुरु, तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. आणि ही नक्की माहिती तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती कामाला येईल आणि तुम्ही अवश्य इथे मंदिरा एकदा तुम्ही या. मंदिर हे अक्षरशः कोरलेलं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की हे मंदिर असं म्हणतात की हे मंदिर अक्षरशः असं फिरलेलं आहे आणि आपल्याला याच्यावरती केलेलं नक्षीकाम अगदी जवळून बघायला भेटेल. हे बघा, हत्ती घोडे युद्ध केलेलं. ओके. आणि कौरव पांडवाच्या काळापासून हे मंदिर आहे असं म्हणतात इथे. आता सांगितलेल्या प्रमाणे मी तुम्हाला सांगायलो. बाकी तर अजूनही भरपूर काही बघायला आहे. हे बघा नक्षीकाम, थोडस उन्हामुळे तुम्हाला दिसणार नाही पण बाकी मंदिर तुम्ही नक्की इथे येऊन एकदा दर्शन घेऊन जा. वा, भम भम बोले, भम भम बोले, भम भम बोले, ओम नमः शिवाय. हे इथं महादेवाची मूर्ती बघायला भेटेल आपल्याला. केलेलं नक्षीकाम मी तुम्हाला पूर्ण फिरून मंदिर दाखवतोय. पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे मंदिरावर. प्रत्येक ठिकाणी असा कुठलाच भाग नाही की जिथं मंदिर कोरलेलं नाही म्हणून. सगळीकडे असं पाषाणातून जसं आलेलं आहे आणि हे मंदिर त्याचे वैशिष्ट्य आहे की हे मंदिर असं पूर्ण फिरलेलं आहे आणि इथे थोडस पेंटच काम सुरू आहे, मंदिर धुना वगैरे. तर फ्रेंड्स, जात्या वेळेस एकदा एक लास्ट ते आहे एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.